उदय सामंत यांनी एक मोठा दावा केलेला आहे. उद्धव ठाकरे गटाचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीचे 20 आमदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय. साताऱ्यात काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर सावंतांच्या या दाव्यावर नाना पटोलेंनी टीका केली आहे. अशा चर्चा भरपूर आहेत. उरलेले 13 देखील शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अशी देखील चर्चा आहे. राष्ट्रवादीचे 20 लोक शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत ही देखील चर्चा आहे. काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वरला शिंदेसाहेबांना भेटले ही देखील चर्चा आहे. चर्चा भरपूर होऊ शकतात पण ते सत्यात उतरलं पाहिजे. त्याच्यावर चर्चा करण्याचं काय संबंध आहे? भाजपला चुकून 105 आमदार निवडून महाराष्ट्रात पहिल्यांदा दिले, त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगतो आहे. त्यांना सत्तेचा माज येतो आणि सत्तेच्या माजामध्ये हे लोक राज्याची आणि राज्याच्या जनतेची बर्बादी करण्यामध्ये कसं सोडत नाही. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आपण पाहिला, विस्तारही करू शकत नाही. 6-7 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. म्हणून या सरकारने कोणाला किती खोके द्यायचे, कोणाला काय करायचं, कोणाला बोके करायचं याने ठरवून टाका.